या बातमीचे प्रायोजक आहेत इंदापुरी स्पेशल न्यू लकी हॉटेल। कंपनीत चांगल्या पगारावर कामाला लावतो असे सांगून तरुण बेरोजगारांना 4,82,000 रुपयांना फसवल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हा प्रकार बाळे येथील कार्यालयात घडला। राहुल मोटे, अजित मोटे, सुभाष नागरमोजे दोघे राहणार बनकरंजा तालुका केज जिल्हा बीड, लक्ष्मण पवार राहणार करमाळा, दादासाहेब शिरसाट, अशोक जाधव राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। आदित्य वसंत बडे वय वर्ष 20 राहणार ताबवा तालुका केज जिल्हा बीड, हा 12वीचे शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होता। एके दिवशी त्याने मित्र समाधान कराड याला नोकरीच्या शोधात असल्याचं सांगितलं। 15 दिवसापूर्वी समाधान कराड याने बाळे येथील पार्सल चेकआउट ऑफिसमध्ये काम असल्याचं सांगितलं। आदित्य बडे व समाधान कराड हे दोघे बाळे येथील इंटरनेशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे गेले। दोघांनी ऑफिसमध्ये नोकरीसाठी फॉर्म भरला। अशोक जाधव याने कंपनीचे 3 दिवसाचं ट्रेनिंग असतं असं सांगितलं। त्यासाठी दोघांकडून प्रत्येकी 2,000 रुपये घेतले, मात्र पावती दिली नाही। कंपनीत ट्रेनिंग सुरू झालं, सोबत आणखी 30 मुलं आली होती। ट्रेनिंग दरम्यान व नंतर समाधान कराड, किशोर गायकवाड, मुकुंद कराड, रवींद्र घाडगे, विठ्ठल तांदळे, गणेश आंधळे, हनुमंत लाड, प्रशांत उदगिरे, रामराज नागरमोजे या सर्वांना नोकरी लावण्याचं अमिष दाखवून कोणाचे 30,000, 20,000, 25,000 अशा स्वरूपात एकूण 4,82,000 रुपये घेऊन फसवणूक केली। 100 ते 150 मुलांचे सुमारे 40 ते 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे अशी फिर्याद आदित्य बडे यांनी दिली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बोहिटे करीत आहेत। 2 दिवसापूर्वी हे जे त्रस्त मुलं आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे माणूस आला की बाबा असं तर काही मुलं आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे, तर मी त्यांना समक्ष भेटलो जाऊन त्यांची सगळं पूर्ण सूचना घेतली की बाबा कसं कसं तुमची फसवणूक झाली, कसं काय। त्या मुलं एवढे गरीब आहेत, ते सगळे मुलं मराठवाड्यातील जास्तीत जास्त मुलं तिथं मराठवाड्यातील आहेत, परंतु आपल्याला सांगावं इच्छा असं वाटतं आहे की एक कंपनी इंटरनेशिया म्हणून जी कंपनी आहे तिथं काही नसताना लोकांची फसवणूक कशापर्यंत केलं जात आहे ह्या विद्यार्थ्यांनी सगळं सांगितलं आहे। त्या कंपनीने 14 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची अशा मुलांची फसवणूक केलेली आहे। जेव्हा माझ्याकडे आले की त्यांची सगळी हकीकत ऐकली, ऐकल्यानंतर मी माननीय सोलापूर शहराचे कर्तव्याध्यक्ष सीपी साहेब आदरणीय बैजल साहेबांना भेटलो आणि त्यांना पूर्ण हकीकत सांगितली, यांना समक्ष घेऊन गेलो। मग त्याने साहेबांनी तात्काळ आमच्या सगळ्या सूचनांची किंवा त्याने दिलेल्या तक्रारीची दखल घेतली। तात्काळ त्याने क्राईम ब्रँचचे टिपरे मॅडम ACP यांना सूचना केली की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा म्हणून यांना मुलांना सहकार्य केले। मी सर्वप्रथम आपल्या सोलापूर शहराचे सीपी साहेब आणि ACP टिपरे मॅडम यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण का हा मुलांना न्याय देण्यासाठी तिने जे काम केलेलं आहे सध्याच्या घडीला ते आजच्या घडीला कोणी पण करू शकत नव्हतं। मी सर्वप्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा, हा विद्यार्थ्यांना जोपर्यंत पैसे मिळत नाहीत त्या कंपनीने झालेली जी फसवणूक केली लोकांची, असे मुलं मला तर असं वाटतं आता ते आलेले आहेत 15-20 मुलं आहेत तिथं अक्षरशः बघितले तर किमान मला असं वाटतं अंदाजा आकडा 4,000 ते 5,000 विद्यार्थी असतील असं मला संशय आहे। मी जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही, सोलापूर सीपी साहेबांनी तर गुन्हा दाखल केलेला आहे, अजून याच्या मागचे अजून सूत्रधार मुख्य सूत्रधार याला म्हणतात ते अजून कुठंतरी लपलेले आहेत, त्यांच्याकडून अजून डिपार्टमेंटने त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासुद्धा अपेक्षित आहे। सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे शेवटपर्यंत जोपर्यंत हा तळ सापडत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करू, त्यांची आरोपींची नावे घेऊ, त्यांची पूर्ण सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई त्यांनी केली आहे। आता 6 जणांना काय तर पकडून आणलेले आहेत। प्रशांत केरबा उदगिरे, माझा तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, माझं गाव जवळा पांचा। मी इथं इंटरनॅशनल कंपनीमध्ये आलेलो आहे आणि माझ्याकडून जबरदस्तीने बॉन्ड देऊन घेत होते, तर बॉन्ड दुसरा घेतात आणि ते बघून घेऊ म्हणता मी वाचू लागलो बॉन्ड देऊन झाल्यानं, तर ते विस्काउटून घेऊ लागले। विस्काउटून घेता घेता फाटला ते बॉन्ड, तर माझा मोबाईल जप्त केला त्याने। 19 तारखेला रात्री माझा मोबाईल जप्त केला आणि मला पकडण्याची त्यानं कोशिश केली आणि मी तिथून पळून गेलो। काय बॉन्डवर काय उल्लेख होतं, काय लिहिलेलं बॉन्डवर उल्लेख होतं 49,000 तुम्ही भरले, चौकशीनं भरले, असं आम्ही चौकशीनं नाही भरले तेच भरायला होतं आम्हाला जुलून दिसती करून। तुम्हाला प्रॉफिट मिळेल, कुठं मिळेल, 1 लाख रुपये पगार मिळेल, 6 महिन्यात 1 लाख रुपये महिना मिळेल तुम्हाला असं म्हणतात। माझं नाव किशोर लक्ष्मण गायकवाड, मी राहणार लाडीवडगाव तालुक्या जिल्हा बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि मला पहिल्यांदा सांगितलं की बाबा इथं म्हणजे प्रोडक्ट सेल करायचं काम आहे, ऑनलाईन काम आहे, आणि फोनवर सांगितलं की मी दिल्ली हेड ऑफिसून बोलतो आहे आणि ते दिल्ली हेड ऑफिसून बोलत नाहीत,
म्हणले दोन दिवसात तुम्हाला यावं लागणं इथून बोल तो मुलगा इथंच आहे लक्ष्मण पवार त्याचं नाव आहे तो इथूनच बोलतो करमाळ्याचा आहे तो त्याचं गाव प्रॉपर माहीत नाही मी इथं आल्यानंतर आमच्याकडून 2020 करून घेतली 3 दिवस ट्रेनिंग घेतात मोटिवेशनल करतात त्यांची मोटिवेशन वाटतात फ्युचरबद्दल सांगतात की बाबा तुझं फ्युचर चांगलं बनल इथं दुसरीकडे कुठं तुला चावड इतक्या कमी वयात महिना देणार नाही इथं भरपूर कमी वयाची मुलं आहेत 14-15-16 वर्षाची मुलं आहेत 30-30 हजार पेमेंट कमवतात आज सांगतात मोटिवेशन करतात मग नंतर 49 हजार भरून घेतात आमच्याकडून 49 हजार भरल्यानंतर 10-12 दिवसांनी मला कळालं की प्रोडक्ट सेल करायचं म्हणजे 2-3 मित्राला इथं बोलवायचं त्यांना 50 हजार भरायला लावायचे आणि त्या मित्राला 50 हजार भरायला लावल्यानंतर त्यांचे 11-11 हजार तुम्हाला प्रॉफिट येणार आणि असे भरपूर विद्यार्थ्यांनी करून बघितले 3 मुलं पण जोडून बघितले पण त्यांना प्रॉफिट आलं नाही त्यांना 8-4 हजार असं प्रॉफिट देतात मग नंतर मला कळालं की पोरं जोडायची मग आपण फसलो दुसऱ्याला कशाला फसवायचं असं माझ्या मनात एक निश्चय केला मी म्हणलं सर मला काम जमत नाही म्हणलं माझी घरची परिस्थिती हलाकीची आहे मला पैसे वापस पाहिजेत असं बोललो त्यांना त्यांना 4-5 दिवस लागतात असं बोललो त्यांना मनाव घेतलं नाही मग सांगितलं माझी घरची परिस्थिती अशी आहे म्हणून तरी मनाव घेत नाही त्यानं मनाव घेताना म्हणले 99% होऊ शकत नाही म्हणले तो शॉपिंग केली म्हणले कपडे घेतले कपडे सर असे आहेत 2-3-3 हजार रुपयाचा एक एक शर्ट ड्रेस पॅन्ट असं आहे आणि ते जर मार्केटमध्ये विकायला गेलं 100-200 रुपयाचं विकल आज सांगितल्यानंतर मला कळलं मी म्हणलं पैसे वापस द्या नाहीच म्हणले ते 99% होऊ शकत नाही म्हणले बरं होऊ शकत नाही म्हणल्यानंतर मग निगेटिव्ह केले मी 2-4 पोरं निगेटिव्ह केले म्हणजे त्यांना सांगितलं बाबा पोरं जोडलं तर तुला पैसे आहे नवीन पोरांना नाही तुला पैसे नाही म्हणलं 50 हजार भरू नको 50 हजार भरले असते तर बॉन्ड करू नको म्हणलं भरपूर पोरांना मी सांगितलं बॉन्ड करू नको असं करू नको सांगितल्यानंतर ते पोरं निगेटिव्ह झाले मग मला म्हणले तुझे पैसे भेटू शकते म्हणले 30 तारखेच्या आत तू गावाकडे जा म्हणले त्याच्यामुळे पोरं भरपूर निगेटिव्ह होईल सर हे 6 वाजले होते त्या दिवशी 6 वाजले रात्रीचे 6 वाजले होते मी त्यांना म्हणलं सर सकाळी निघून जातो नाही म्हणले आत्ताच जा मॅनेजर काय म्हणले आत्ताच जा मेन मॅनेजर बरं मी रूमवर गेलो बसलो थोडं बॅग विकवरली मग ते रूम चालणार जे आहेत ती त्यांचे म्हणजे लक्ष्मण पवार आहे त्यांचं नाव ते म्हणले तिथंच म्हणजे शिवीगाळ केली त्यांनी मला घाणघाण शिवीगाळ केली निघून जाऊ तू म्हणले तेवढ्या रात सर मी गेलो आणि बसस्टँडवर झोपलो बसस्टँड झोपल्यानंतर गावाकडे गेलो मी गाव गेल्यानंतर घरचे विचारले काय काम आहे काय घरच्यांना मी सांगितलं नाही रियल काय कंडिक्शन आहे घरच्यांना म्हणलं जेव्हा पैसे मिळतील मनातली मनात म्हणलं जेव्हा पैसे मिळतील तेव्हा तुमचे पैसे वापस करतो म्हणलं मी काम काय सांगितलं नाही त्यांना पोरं जोडायचं काम सांगितलं ऑफिसमध्ये काम आहे घरी सांगितलं ना आधी त्यामुळं सांगितलं नाही आमच्याकडून 49 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आम्ही